नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एका मुलीचं लग्न ठरलं. योगायोग असा की तिचं दोन्हीकडचे आडनाव तेच राहिले. नाही म्हटलं, आपल्याकडे पद्धतच आहे, मुलीचं आडनाव बदलतं. अहो, काही जागी तर नावही बदलतात. असो, पण तिचं आडनाव काही बदललं नाही, कारण दोन्हीकडची आडनाव सारखीच. एका प्रतिभावंतानं हा किस्सा काय प्रतिक्रिया द्यावी? त्यांनी सांगितलं, बघा आपल्या पोरीनं नाव राखलं घराण्याचं. मंडळी, अशी प्रतिक्रिया देणारे कोण होते? महाराष्ट्र भूषण, सगळ्या मराठीवरती अधिराज्य करणारे पु ल देशपांडे. काय यांचं कौतुक! प्रत्येक व्यक्तीमध्ये वल्ली दिसत होती, असा भाषेचा अपूर्वाईन प्रवास झाला. आपल्यासाठी तर बटाट्याची चाळ अनेक व्यक्तींना रंगली, नाटक रंगली, चित्रपट झाले. आणि खरंच या मराठीला एक वेगळं वैभव मिळालं, रंगभूमी विस्तारली. कशामुळे? आपण म्हणू ते प्राध्यापक होते, नाटककार होते, संगीतकार होते, नट होते, संवादिनी वादकही होते. काय कौतुक ना, वरून घेऊन आले असतील. नाही हा मंडळी, निरीक्षण शक्ती आणि प्रचंड चिकाटी या सगळ्या बळावरती त्यांनी हे सगळी क्षेत्र पादाक्रांत केले. आज आपण या भाषेचा वैभव अनुभवू आणि या साहित्याच्या क्षेत्रात नव्हे तर अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं इतकं छान स्मरण, एक तरी मराठीचा वैभवाचा भाग जपू. वाचून तर बघू एखादा किस्सा पुलंचा. मंडळी, काय आश्चर्य, त्यांच्या अक्षराचा पुल 100 असा एक देवनागरी लिपीमध्ये फॉन्टही आला. स्मृती जपण्याची ही अनोखी रीत आहे बरं. धन्यवाद.